दे विद्यार्थ्यांना आताच आपण वन थिंग ऍट अ टाइम म्हणजेच एक गोष्ट एका वेळी ही कविता समजून घेतली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या कवितेचे मराठी भाषांतर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कविता समजण्यासाठी पाहणार आहोत ही कविता लिहिलेली आहे एम ए स्टुडंट यांनी हे या कवितेचे कविताकार आहेत चला तर आपण ही कविता पाहूया कवी म्हणतो जेव्हा तुम्हाला काम करायचे आहे तेव्हा कामच करा जसे की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत आहात की दोन मुली झाड लावण्याचे काम करत आहे एक मुलगा गार्डन मध्ये साफ करण्याचे काम करत आहे एक मुलगा टेबलावरची धूळ पुसत आहे तर काही मुले अभ्यास करत आहेत कवी म्हणतो जेव्हा तुम्हाला खेळायचं असेल तेव्हा तुम्ही खेळू शकता जसे की तुम्ही व्हिडिओ मध्ये गायनाची काही मुले का साधने घेऊन नृत्य करत आहेत तर एक मुलगा टी व्ही पाहत आहे जेव्हा तुम्हाला खेळायचे असेल तेव्हा तुम्ही जरूर खेळा पण एका वेळी एकच काम करा जे तुम्हाला खूप मदतगार ठरणार आहे असे कवी म्हणतो पुढे कवी म्हणतो तुम्हाला जे काही काम करायचे आहे ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट करा पन्नास पन्नास टक्के किंवा अर्धे अर्धे असे करू नका कारण हे कधीच चांगले होणार नाही कारण आपण जर पन्नास पन्नास टक्के काम करत असू म्हणजेच उदाहरणार्थ आपण टीव्ही पण पाहतोय आणि शाळेचा अभ्यास पण करतोय म्हणजे आपलं अर्ध लक्ष आहे टी कडे आणि अर्धे लक्ष आहे अभ्यास करण्याकडे किंवा आपण टी व्ही पाहता पाहता जेवत आहोत किंवा काही खात आहोत अर्धे लक्ष आपले खाण्याकडे आणि अर्धे लक्ष टीव्हीकडे त्यामुळे आपले काम हे पूर्ण श्रद्धेने शंभर टक्के व्यवस्थित होणार नाही म्हणून कवी म्हणतो की अर्धे अर्धे काम करू नका पुढे कवी म्हणतो तुम्हाला एक महत्वाचा रूल मी सांगतो नियम नियम मी सांगतो तो नियम असा आहे की जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा एका वेळी एकच काम करा आणि एक काम पूर्ण संपल्यावरच दुसऱ्या कामाकडे वळा आणि हा सगळ्यात महत्वाचा नियम कवी आपल्याला सांगतो तो म्हणतो तुम्हाला बा, बाकीचे लोक पण हे हे सांगतील आणि असे काम के काम केल्याने के व्यवस्थित होते कवी म्हणतो कुठलेही काम हे लाइटली घेऊ नका म्हणजे हलके घेऊ नका तुम्हाला जेव्हा काम करायचे आहे तेव्हा पूर्ण लक्ष देऊन त्या कामाचा रिस्पेक्ट म्हणजेच आदर ठेवून ते करा म्हणजे तुमचे का काम, काम, का काम शंभर टक्के चांगले होईल आणि एक काम करून झाल्यावरच तुम्ही पुढील काम करायला पुढे जा किंवा पुढील काम हाती घ्या जेणेकरून तुमचे सगळे काम शंभर टक्के व्यवस्थितरित्या पूर्ण होतील शेवटी जाता जाता कवी आपल्याला हेच सांगतो जेव्हा तुम्हाला काम करायचे आहे तेव्हा कामच करा आणि जेव्हा तुम्हाला खेळायचे आहे तेव्हा नक्की खेळा धन्यवाद